होन जाता ना इस ग्राउंड में ग्राउंड देखो पाते पे एमएलए ट्रॉफी को पहले जीता था अंशिका स्पोर्ट्स ने, और आखिरी एमएलए ट्रॉफी को पायनियर ने जीता। ये आपण पाहू शकता डगआउट दाखवला जात आहे खेळाडू कक्ष। ओहो संजय तरे डगआउट मध्ये, क्या बात है। रेखा एंटरप्राइजेस संघाला इथे चेअर अप करण्यासाठी बॅट्समन पाठवून द्यायचे आहेत आणि मॅच स्टार्ट होईल। पहिले ऐकूया दोन षटकासाठी व्हॉइस ऑफ टाने सिद्दीक बाबे सरना। थैंक यू सो मच संदेश पाटिल भिवंडीकर। विथ अस द ऑफिशियल स्कोरर इज अ गोल्डन फिंगर साहिबा मोमिन, कमेंटेटर दर्शन नाईक सपोर्टेड एंड the anchoring from तरे। लहान मुलांना विनंती आहे जे आमचे सेवन सेवक ओलेंडर आहेत त्यांना प्लीज आपण ग्राउंडच्या बाहेर जायचं आहे आणि वेलकम व्यासपीठावर आगमन झालेलं आहे। सर्वांचे लाडके श्रीनाथ पाटील साहेब अंकल आपला हार्दिक स्वागत आहे। स्टार्ट मॅच होते, ऐकूया पुन्हा एकदा बाबे सरना। थँक यू संदेश टू ओपनर्स ऑन द ग्राउंड द एक्सपीरियन कंपेनर प्रल्हाद नाईक। प्रल्हाद नाईक एंड जयेश नाईक, जयेश नाईक इज द ओनर ऑफ हिज टीम। ओपन द इनिंग नाउ इज गोइंग टू बी हु विल बी द ओपन द बॉलिंग अटैक फ्रॉम आर्यन स्पोर्ट। रिमाइंड यू आर्यन वन द टॉस एंड दे इलेक्टेड फील्ड फर्स्ट। ब्यूटिफुली विनिंग हियर, superb climate of cricket, ideal cricket condition। पहली गेंद पे अगर विकेट मिलता है या सिक्सर लगता है तो नरेश मात्रे की तरफ से 1000 रुपए का इनाम है। So back to cricket now, to openers on the middle, on field umpire cool, Gokul Das Patil and Jadugar Kailash Naik. This is the sound of begin the grand finale. Is going to be Pramod Divekar. Pramod Divekar is the famous cricketer in past time also. He played a lot of teams in past time. This is the good battle, Pramod Divekar to Prahlad Naik. Jayesh Naik on non-striker end for Prahlad Naik. Short thumb end, backward point, short fine leg, deep mid-wicket. First ball is a very important of grand finale for both team. Opportunity for bowler and batsman. 1000 rupees from Naresh Matre for first ball wicket or first ball big hit. Rahul Shetty, all the best for both team and Pramod Divekar. Here goes Pramod Divekar. Boss, oh beauty, wow, just over the stumps. What a ball and what a start from Divekar. सिद्दीक बाबे सर असं वाटत होतं की बॅच कडा घेऊन गेला आहे चेंडू। हे पहा रिप्ले मध्ये दाखवत आहे ज्या प्रकारे विजय पाटील यांनी सोडला होता, प्रमोद यांचा रिएक्शन देखील खूप चांगला होता। संदेश या ठिकाणी दिए मुलं बसले राईट आर्म राउंड विकेट फुल टॉस पुट अवे इन द एअर ओवर द इनफील्ड कपल ऑफ बाउंसेस क्रॉस द नो वेल कट ऑफ फ्रॉम द फील्डर एंड बैट्समैन गेट्स ओनली वन। दिस इज द पुअर रनिंग बिटवीन द विकेट एंड नाइसली कट ऑफ फ्रॉम दर्शन नाईक। जी मेन गेटाच्या बाजूला जो कटआउट लावलेला आहे तिथे लहान मुलं बसलेले, प्लीज आपण तिथे उठायचं आणि स्टँड मध्ये जायचंय। जी मुलं ग्राउंडच्या आतमध्ये त्या भिंतीवर बसलेले आहेत त्यांनी लगेच आपण स्टेडियम जो समोर स्टँड आहे त्याच्यामध्ये जायचंय। प्रल्हाद ऑफ द मार्क विथ सिंगल अँड वन फॉर नो विकेट। नाव जयेश हु प्लेड सम सुपर नॉक इन बीटीपीएल फेसिंग प्रमोद दिवेकर। जो बॅनर लागला आहे त्या बॅनरच्या समोर लहान मुलं बसलेले त्यांनी तिथे उठायचंय। प्रमोद दिवेकर राइट आर्म ओवर द स्टंप्स और दिस टाइम फ्लिक्स ब्यूटीफुली इन फ्रंट ऑफ हिज लेग टक्ड अवे ऑन योर साइड स्ट्रेट टू फील्डर
find the ball in deep and enough time Jayesh gets one. Confident looking stock, but placement is not a very high quality. अगदी बरोबर आहे, लेग स्टंपर चेंडू होता आणि सागर पवार कोणत्या प्रकारची चुकी करत नाहीये, एक चांगला क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. या अजय पाटील यांना दाखवला जात आहे आर्यन इलेव्हन संघाजे. टू विदाउट लॉस, बोथ बॅट्समॅन ऑफ द मार्क विथ सिंगल एंड हियर गोज प्रमोद दिवेकर. वर्षो प्रहलाद नाईक शॉर्ट आर्म पुल कंट्रोल स्ट्रोक इन डीट ऑल ऑन द ग्राउंड टू डीप मिड विकेट इनफ टाइम बॅट्समॅन गेट्स वन. व्हेरी टाइडी फील्डिंग साइड लाइक आर्यन स्पोर्ट. सिद्धिक बाबे सर काय टार्गेट असेल फायनलचं, कारण की समोरचा संघ देखील खूप चांगला आहे आणि रेखा एंटरप्राइजेस संघ देखील चांगला परफॉर्मन्स करत आहे आणि आर्यन इलेव्हन संघ देखील 60 प्लस इज बी मस्ट ऑन द बोर्ड. बरोबर भावेश मात्रे डीप मिड विकेट. This time beauty, beauty, no footwork, we seem outside the stump. Lovely bowling from Divekar. Welcome, व्यासपीठावर आगमन झालेलं आहे. क्रिकेटचे खरे चाहते आज व्यासपीठावर पाहायला मिळत आहेत. विश्वनाथदादा नाईक आणि त्याचबरोबर सुरेश बाळू पाटील यांचं देखील व्यासपीठावर आगमन झालेलं आहे. आपलं हार्दिक स्वागत आहे. वेलकम प्रमोद दिवेकर. सो फार कंटेन बॅट्समॅन कीप अँड क्वाइट. एक्सलंट बॉलिंग सो फार, बॉलिंग चॅनल. This time short and pull and powerful over mid wicket, 6 runs. Yundi madi sarya thanya madi jala sambhi kara bol bala. Yundi madi sarya thanya madi jala sambhi kara bol bala. Padwa team gar pada Premier League khelu chala. Padwa team gar pada Premier League. क्या बात है, जयेश नाईक फॉर्म मध्ये येतोय. सिद्धिक बाबे सर संघाचा मालक आहे आणि बघितलं आपण थोडस हलकस ऑफ स्टंपच्या बाहेर निघून चेंडूला सीमेचा बाहेर आपण पाठवताना बघितलं जयेशला. थोडीसी शॉर्ट गेन तो थी जरूर, लेकिन शॉर्ट को बनाया बहुत अच्छे से. एक ओवर की समाप्ति, कुल रन बने 9 बिना किसी विकेट के रेखाई एंटरप्राइजेस के. अतिशय चांगली झुंज चालू आहे ग्राउंडमध्ये आर्यन इलेव्हन आणि त्याचबरोबर रेखा एंटरप्राइजेस. आंतरराष्ट्रीयवर ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत असा हा सामना सुरू आहे. सध्या तरी भारताचं एक चांगलं योगदान फलंदाजीमध्ये देताना शेखर धवन आणि विराट कोहली टीम कॅप्टन. गेंदबाजी के लिए दूर वाले छोर से अब गेंदबाजी को लगाया गया है योगेश तरे को. बहुत अच्छा ओवर था प्रमोद दिवेकर का, लेकिन आखिरी गेंद उन्होंने शॉर्ट पिच रख दी. या ठिकाणी योगेश तरे यांना बक्षीस लागलेले संदीप तरे यांच्याकडून विकेट चॅटिंग साठी 1000 रुपये आलेले आहेत. दर्शन संदेश लक्षात घ्यायचे. गेंदबाजी के लिए तैयार होते हुए योगेश तरे, जो के बहुत अच्छे पिंच हिटर भी हैं, पिछले मैच में लेटर इन द इनिंग कमाल की बल्लेबाजी की थी. राइट आर्म राउंड विकेट, समर्थबा टिप्पा खाने के बाद हल्का सा मोमेंट रहा था, उछाल भी ज्यादा था, भाप नहीं पाए बैट्समैन. ये देखिए अपरकट करना चाहते थे प्रहलाद नाईक, बीट वे ऑफ स्टंप के बाहर. स्कोर अभी भी रुका हुआ है 9 रन बिना किसी विकेट के. समर्थबा फिर से पिछले पांव पे चले गए, फिर से बीट किया, इस मरतबा गेंद नीचे रही, लेकिन लाइन ऑफ अटैक बहुत अच्छा है योगेश का. ऑफ स्टंप और उसके करीब गेंदों को रख रहे. अगदी बरोबर लेंथ लाइन मध्ये गोलंदाजी पाहायला मिळते. अतिशय चांगली गोलंदाजी इथे आपल्या पाहायला मिळते योगेश तरे यांच्या माध्यमातून. दो गेंदों पे प्रहलाद को परेशान कर दिया है योगेश तरे ने. इस मरतबा ऑफ स्टंप से ज्यादा बाहर कर बैठे व्हाइट. मित्रांनो, ज्यांच्या माध्यमातून पहिल्या दिवसापासून आपण षटकारांचे हॅट्रिक, चौकारांच्या ठिकाणी विकेटचे हॅट्रिक जे आहे या स्पर्धेमध्ये, त्याच्यासाठी बक्षीस देखील लावण्यात आलेलं आहे. योगेश गुळवी, सुरेंद्र गुळवी आणि सुरेंद्र पाटील साहेब यांच्या माध्यमातून 500 रुपयाचा पारितोषिक आहे. इस्मार दबा खींच के मारा है स्ट्रोक मिड विकेट बाउंड्री की तरफ, खराब फील्डिंग, गेंद बाउंड्री के बाहर, 4 रन. कौन खिलाड़ी थे वहां पर? अजय पाटिल थे, जो गेंद को रोकने में सफल नहीं हुए.
किस्मत वाले चार रन, 1-2 का 4, जहां पे एक रन था वहां चार रन दे डाले अजय ने। अगदी बरोबर, थोड़स पुढे निघून आले होते अजय पाटील, आते म्हणतात सिद्दीक बाबे सर नेहमी अजय ने तो मजा नाही, मात्र अजयने मजा घालून टाकलेली आहे, कारण की मिस फील्ड पाहायला मिळाली, धाव संख्या झाली आहे 10 फलकावर 14 धावा होत आहेत। जब आप बड़ा मैच खेलते हैं तो एक एक रन मोती की हैसियत रखता है, कहा जाता है कि सोने के 100 टुकड़े करे तो उसकी कीमत नहीं कम होती, सोना सोना है। उछाल दिया गेंद को, क्या गेंद मैदान के अंदर, यस, दर्शन नाइक का अच्छा कैच और आउट हो गए प्रहलाद नाइक। भिवंडी तालुक्या जुनू ही शुभते सुनेची लंका, कैलासवासी भगवान क्रिकेट क्लब आला हो नावा रूपाला, कैलासवासी भगवान स्पोर्ट क्लब। ये देखिए किस तरह से आउट हुए थे, लॉन्ग ऑन को क्लियर करना चाहते थे, पहला झटका लगा है, स्कोर है 14, ओवर नंबर 2 चलता हुआ, नए बैट्समैन दैवत आए हैं बल्लेबाजी को। ये आपण पाहू शकता, आपण अतिशय सुंदर अशी झेल पकडली होती दर्शन नाईक, मागच्या मॅच मध्ये थोडस निराश केलं होता बॅटने, मात्र इथे शतरक्षण चांगला पाहायला मिळतो दर्शन याच्या माध्यमातून। नक्की संदेश या ठिकाणी प्रदीप शांताराम पाटील प्रोप्रायटर संदीप केबल नेट्स यांच्याकडून या भादवड टेमगरपाडा प्रीमियर लीग साठी 1001 आर्थिक मदत आलेली आहे, धन्यवाद प्रदीप पाटील, वेलकम। या स्पर्धेमध्ये संपूर्ण पाण्याची व्यवस्था केलेली आहे, राकेश पाटील आमचे पांडे दादा आपला हार्दिक स्वागत है, वेलकम। योगेश तरे, श्याम नाईक गैलरी एंड से मुड़ते हुए, श्याम बहुत खूबसूरत है, इस मरतबा बैकफुट पे गए, कट किया बैकफुट पॉइंट पे, बहुत बढ़िया फील्डिंग, हालांकि गेंद पीछे निकलती तो शर्तिया चार रन होते, सोमनाथ तरे थे वहां पे। ये देखिए बहुत बढ़िया कंट्रोल अपर कट किया था पहले बाउंस पर, फील्डिंग बहुत लाजवाब है आर्यन स्पोर्ट्स की। फुल टॉस गेंद, ड्राइव किया विकी शक्ल में, लॉन्ग ऑन पे खिलाड़ी हैं, मिसफील्ड जरूर हुआ था, अच्छा बैकअप किया दर्शन ने। देखिए फील्डिंग इतनी जोरदार हो रही है कि पूरी तरह से गुस्सा में नजर आ रहे हैं। दो ओवर की समाप्ति, ज्यादा टोटल तो नहीं है, रेखा इंटरप्राइजेस का 15 रन है, 1 विकेट गिरा है, बाला तरे का आना बाकी है, लेकिन माइक्रोफोन पे आ रहे हैं जिन्होंने पूरा भादौर टेमगढ़ पाड़ा प्रीमियर लीग को सफल बनाया, tenniscricket.in के मशहूर कमेंटेटर संदेश पाटील भिवंडीकर। धन्यवाद सिद्दीक बाबे सर, व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवरांचं आम्ही हार्दिक स्वागत करतोय। आपल्या गावाची आणबनशान असलेला हा आपण पाहतोय भादौर टेमगढ़ पाड़ा प्रीमियर लीग, आदरणीय पाहुणे उपस्थित आहेत विश्वनाथ दादा नाईक, सुरेश बाळू पाटील साहेब, शंकर जुकर साहेब, सुरेंद्र गुळवी साहेब आणि दोरकनाथ काका आमचे, श्रीनाथ पाटील साहेब व्यासपीठावर आहे, शानू राजपूत त्यांच्या माध्यमातून या स्पर्धेमध्ये 2 स्पोर्ट्स सायकल देण्यात आलेल्या आहेत, आणि अरुण भोईर सर यांना दाखवला जात आहे, मागच्या कक्षामध्ये नुकतंच आगमन झालेलं आहे, राकेश पाटील मॅचचा आनंद घेत आहेत, बिपिन आणि दीपेश हे देखील दोघं आपल्या पाहायला मिळत आहेत। जाऊया मॅचकडे, कारण की मॅच खूप इम्पॉर्टंट आहे, कारण की मेगा फायनल सुपर संडे फायनल आपल्याला पाहायला मिळते। बाळा लेफ्ट आर्म गोलंदाज बाळा येतोय गोलंदाजीसाठी, बाळाचं आगमन केलं आहे, खालच्या हाताने आपण पाहतो खेळून काढलेल्या चेंडूला, एक धाव कंप्लीट होते, दर्शन नाईक चेंडूला अडवतोय, एक चांगला गोलंदाज समोर आहे, हा तितकं चांगला फलंदाज जयेश पाहतोय आपण, यस लास्ट वन वॉज अ फाईन डिलिव्हरी फ्रॉम बाळा, साईड आर्म ट्राय टू योक बट लुक एट दॅट, इक्वली प्लेड बाय नाईक, यस विथ द शॉर्ट बॅक लीफ, अगदी बरोबर ऑफ स्टंपर चेंडू होता, हलक्या त्याने फक्त ढकलून दिला होता चेंडूला। बाळा तरे, या 20 विकेट करण्याचा प्रयत्न आपण बघते, एस्ट्रेकच्या डोक्यावरून चेंडू आला होता, मात्र आपण बघितलं शॉर्ट थर्डमॅनचा शतरक्षक चेंडूला अडवतोय, सिंगलच्या मदतीने धाव संख्या झाली आहे 10 फलकावर 17 धाव होत आहेत 1 गडीबाद। देखिए सबसे बड़ी बात है कि जो फील्डिंग हो रही है वो बहुत ही लाजवाब है। संजय तरे सनग्लासेस गॉगल अतिशय चांगला आहे आणि व्यक्तिमत्व देखील खूपच चांगला आहे। पुन्हा एकदा आपण पाहता बिगिट केलाय, आबेमध्ये चेंडू आहे, बावेश मात्र चेंडू गाले आणि जयेश नाईक डगआउट मध्ये परतताय, दुसरा झटका
देखिए जो रन नहीं बन रहे उसका दबाव साफ नजर आ रहा है, ये देखिए। हालांकि हल्की सी शॉट गिनती, बैकफुट पे गए, क्रॉस बैटेड शॉट खेला, भविष्य मात्रे को पाया बाउंड्री पर, और जो रन नहीं बन रहे थे वही कारण था कि अपना विकेट गवा बैठे। अगदी बरोबर सिद्दीक भावे सर, कारण की इथे आता मात्र न्यू मैन आपण बघतोया हरी जोशी, ज्यांनी या स्पर्धेमध्ये सर्वांना प्रभावित केलंय त्याच्या बॅटने गोलंदाजीने। आता मात्र त्याची खूप गरज आहे रेखा इंटरप्राइजेस संघाला, कारण कॅप्टन नॉक खेळावं लागेल। आणि समोरच्या स्टँडमध्ये आमचे सर्वांचे लाडके राहुल नाईक याने 500 रुपयाचा पारितोषिक लावलेला आहे हॅट्रिकसाठी हरी जोशी यांच्यासाठी, आणि त्याचबरोबर योगेशजी गुळवी, सुरेंद्र गुळवी आणि सुरेंद्र पाटील यांच्या माध्यमातून देखील तब्बल तिघांकडून 1500 रुपयाचा पारितोषिक आहे, म्हणजे 2000 रुपये कमवू शकतो जर हॅट्रिक पूर्ण करतोय तर। देखिए 500 रुपये कमू शकतो बाळा। हरी जोशी पे बहुत कुछ डिपेंड करता है, टीम के कप्तान भी है और उनमें क्षमता है और बहुत अच्छे टच में इस पूरी स्पर्धा में। क्या बात है, पाउया बाळा अगेंस्ट हरी जोशी। आले आले षटकार मारण्याचा प्रयत्न केला होता, चेंडू बघितला आपण सरळ एस्टेनच्या वरतून चेंडू गेला होता, निर्धाव चेंडू जी समावती होते। बाळाने एक अतिशय चांगली गोलंदाजी केली सिद्दीक भाभे सर। सबसे बड़ी बात है कि लेफ्ट आर्म राउंड विकेट गेंदबाजी कर रहे हैं, साइड आर्म गेंदों को अंदर ला रहे हैं, रॉन्ग वन। ये देखिए ये गेंद जो थी रॉन्ग वन थी, जो टिप्पा खाने के बाद अंदर आई थी, ये फिर से देखिए बहुत खूबसूरत गेंद। या बीस फुलटा चेंडू पाला मिला, गैप मध्य चेंडू जता आड़ू शकत नहीं है तिथे पंच कैलाश नाही का, चार धावांचा इशारा करतात। मधी झाला संधी करा बोल बाला, युंडी मधी साऱ्या ठाण्या मधी झाला संधी करा बोल बाला। शॉट में ताकत नहीं थी लेकिन रिजल्ट अच्छा आता हुआ, हालांकि पूरी तरह मिडल नहीं कर पाए थे हरी। अगदी बरोबर सिद्दीक बाबे सर, मात्र या स्पर्धेमध्ये भरपूर प्राइजेस लावलेली जाते, राहुल नाईक यांच्या माध्यमातून देखील षटकारांच्या हॅट्रिकसाठी देखील बक्षीस आहे, सुरेंद्र गुळवी, योगेश गुळवी आणि सुरेंद्र पाटील यांच्या माध्यमातून देखील। यावेळेस असा वाटत होता की चेंडू सीमेच्या बाहेर झाली, मात्र लेग स्टंपच्या बाहेर चेंडू जातोय, कैलाश नाईक यांच्याकडून वाईटचा इशारा येतोय। एक्स्ट्राची मदत, धाव संख्या झाली आहे 22 धावा 22 रन्स, लॉस ऑफ 2 विकेट्स। देखिए विकेटों को खुला छोड़ा था हरी जोशी ने और यही कारण था कि अराउंड लेग्स बोल्ड करने की कोशिश की थी वहां पर, और वो जो कहते हैं लालच बुरी भला है। बाला तरे या षटका मध्ये आपण पाहतोय बाळाने एक चांगली गोलंदाजी केली, एक चौकार जरूर गेले मात्र विकेट देखील महत्त्वाचा घेतला जयेश नाईक यांचा। बाळा तरे या विसा चेंडूला सीमेच्या बाहेर, मिड विकेटच्या वरतून जाणारा टावरिंग षटकार हरी जोशी याच्या बॅट मधून, बिग षटकार। घुटना टेक और सिक्सर देख, घुटना टेक के कौन नहीं कहेगा कि जॉर्ज बेली का अंदाज नहीं है। अगदी बरोबर 153 रन जब बनाए थे जॉर्ज बेली ने भारत के सामने, तो इस तरह के बहुत से शॉट्स खेले थे। अगदी बरोबर, आणि एक सुवर्ण संधी आलेली आहे फलंदाजासाठी, जो आमचा व्यासपीठ आहे कैलासवासी महेंद्र लक्ष्मण म्हात्रे, जो व्यासपीठ आहे त्या व्यासपीठावर जर एखादा षटकार आला तर मानश्री नरेश म्हात्रे साहेब यांच्याकडून तब्बल 500 रुपयाचा पारितोषिक आहे, आणि त्यांच्या माध्यमातून आपण बघितला होता पहिल्या चेंडूवर फायनलच्या जो कोणी विकेट घेईल त्याच्यासाठी देखील 1000 रुपयाचा पारितोषिक होता, मात्र तो पटकू शकला नाहीये। पटकवेल का कोणता फलंदाज, दैवत की हरी, याच्याकडे देखील आपण पाहणार आहोत। ओ टू मनोहर तरे सर, या ठिकाणी भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिकेच्या सन्मानी नगरसेविका आणि गलिच्छ वस्ती सुधारणा समितीच्या सभापती भिवंडी मनपा मनीषाताई दांडेकर, स्थानिक नगरसेविका, आपलं हार्दिक स्वागत आहे, वेलकम सुस्वागतम। या बीस पुन्हा एकदा आपण पाहतोया निर्धाव चेंडू टाकला आहे भावेश भादवड एक्सप्रेस या नावाने, खूप लोकप्रिय गोलंदाज आहे, आणि या स्पर्धेमध्ये सिद्दीक भावेश चांगली गोलंदाजी देखील केली आहे भावेश म्हात्रेने। आलेला डॉट चेंडू पाहायला मिळाला, बिलकुल कप्तान बालाने भी कहा था कि भावेश उनके ट्रम्प कार्ड है। देखिए कोण मना कर गेंद निकल गई थी, बहुत तेज
बहुत सुंदर टेलिकास्ट आप देख रहे हैं प्रिंस मूवीज का अगदी बरोबर ज्या प्रकारे आंतरराष्ट्रीय आपण असे प्रकारचा लाइव टेलिकास्ट पाहतो या विस पुन्हा एकदा आपण पाहता व्हाट अ परफॉर्मन्स जबरदस्त फील्डिंग पाहायला मिळते सोमनाथ तर यांच्या माध्यमातून आणि चेअर अप करताना पतंजली बॉयज ग्रुप सोमनाथ मात्रे आकाश मात्रे आपण पाहतोय हे पाहू शकता आपण वेगवान गतीचा चेंडू होता कट करण्याचा प्रयत्न केला होता मात्र सोमनाथ तरे वन मॅन आर्मी आपण पाहतोय जवळजवळ तीन धाव वाचवलेत आपल्या संघासाठी हरी जोशी येतोय स्ट्राइक वर एक चांगली सुवर्ण संधी या स्पर्धेच्या माध्यमातून तीन तीन स्पॉन्सर आहेत 1500 रुपयाचा पारितोषिक आहे योगेश गुलबी सुरेंद्र गुलबी आणि सुरेंद्र पाटील आणि राहुल नाईक चार स्पॉन्सर 2000 रुपये कमवू शकतो मात्र जोरदार अपील होत आहे लेगस्टंपच्या बाहेर पंचाने दर्शवलेला आहे एकदा कंप्लीट करतोय गोकुलदास पाटील सरांकडून लेग बायचा इशारा येतोय एक्स्ट्राची मदत धाव संख्या झाली आहे धाव पलकावर 30 धावा मित्रांनो या स्पर्धेमध्ये सर्वांना प्रभावित करण्यात आलेला आहे खास करून बक्षीस रक्कम शानू राजपूत देखील व्यासपीठावर आहे आपला हार्दिक स्वागत आहे शानू या विस पुन्हा एकदा खेळून काढलेला आहे चेंडू जातोय वाडीश मिडवी क्षेत्रामध्ये बाळातरे कोणत्या प्रकारची चुकी पाहायला मिळत नाहीये चांगला क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय सिंगल डबल क्रिकेटची लाईफ लाईन तिला मेंटेन करताना आपण पाहतोय हरी जोशी आणि दैवत षटकार चौकार देखील येणं खूप गरजेचं आहे कारण की आपल्याला फायनल मॅच जिंकायची असेल तर लक्ष जो आहे 70 ते 75 धावांचा ठेवावा लागेल कारण की आर्यन इलेव्हन संघाकडे योगेश तरे आणि स्वतः बाळा खूप फॉर्ममध्ये पुन्हा एकदा खेळून काढले चेंडूला स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये चेंडू जातोय सागर पवार चेंडूला अडवतोय डीपमध्ये तोपर्यंत एकदा कम्प्लीट होत आहे अतिशय चांगला परफॉर्मन्स इथे आतापर्यंत आर्यन इलेव्हन संघाचा आपल्याला पाहायला मिळतो सिद्दीक बाबे सर यस भावेश म्हात्रे को देखिए भिवंडियन मिसाइल बी इंडियन मिसाइल उजेर से थोड़ा सा उनका मिलता जुलता बॉलिंग एक्शन है पुनः एकदा भावेश मात्रे बदोड एक्सप्रेस या नावाने ओळखला जाणारा हा गोलंदाज या विस आपण पाहतोय गॅप मध्ये चेंडू येतोय कव्हर पॉइंट क्षेत्राच्या बाहेर जाणारा चार धावांसाठी खणखणीत चौकार दैवतेच्या बॅट मधून व्हाट अ शॉट शॉर्ट वाइड एंड पनिश्ड स्कोर आगे बढ़ता हुआ पहुंचा है 36 रनों पर जगह दे बैठे थे वहां पर हाथ खोलने के लिए देखिए बैकफुट पे चले गए कट किया बहुत तेज लॉफ्टेड स्क्वायर कट गेंद कवर पॉइंट बाउंड्री के बाहर जाती भी चार रन सिद्दीक बाबे से चार षटक झालेला आहेत मात्र आता जो एंड आहे तो आमचा ठीक आमच्या व्यासपीठाकडून आहे आणि त्या व्यासपीठाला आपण नाव दिलेलं आहे कैलासवासी महेंद्र लक्ष्मण म्हात्रे व्यासपीठ जो आहे त्या व्यासपीठावर जर कोणी षटकार ठोकला तर निश्चितच मानश्री नरेश राजाराम म्हात्रे साहेब शिवसेना उपविभाग प्रमुख यांच्या माध्यमातून 500 रुपयाचा पारितोषिक आहे ऐकूया पुढच्या दोन षटकामध्ये काय होतोय व्हॉइस ऑफ टाने सिद्दीक बाबे सरांना बहुत धन्यवाद संदेश पाटील 36 रन में जब तक समय है हम आपको मनोहर तरे के पास लिए चलते धन्यवाद कमेंटी बॉक्स या ठिकाणी व्यासपीठावर आपण स्वागत आणि सन्मान करूया ॲडव्होकेट संदीप तरे यांचं स्वागत आणि सन्मान करावं सचिन तरे आपणास विनंती असेल आपल्या शिवस त्यावर त्यांचं स्वागत आणि सन्मान करायचं आहे बी टी पी एल भादवड टीम गरबडा प्रीमियर लीग 2020 पहिलं वर्ष 100% यशस्वी होत आहे सर्व गावकऱ्यांनी केलेलं सहकार्य आपलं सर्वांचं योगदान या स्पर्धेचं यश भगवान स्पोर्ट्स क्रिकेट क्लब यांच्या संकल्पनेतून आयोजित भादवड टेमघरपाडा प्रीमियर लीग मध्ये आपलं हार्दिक हार्दिक स्वागत खेल की शुरुआत होती हुई बाला तरे टीम के कप्तान ने अपने आप को कंटिन्यू रखा गया चार ओवर की समाप्ति 36 रन 9.00 का करंट रन रेट इस मरतबा बहुत ही कड़ा राउंड ड्राइव जमीन के सारे आउटफील्ड में एक से ज्यादा कुछ भी नहीं बड्डे बॉय थे वहां पर एक बड्डे बॉय बचे हैं देखना है वो अपना बड्डे मनाते हैं या नहीं एक रन से स्कोर आगे बढ़ता हुआ 37 ये स्टैंड को दिखाया जा रहा है हमारे सामने श्याम नाइक गैलरी जो अब भर चुकी है बाला तरे उछाल दिया गया इनको वाइड स्मिथ विकेट के ऊपर 6 रन दैवत ने
आगे रख दिया था वहां पर, बहुत खूबसूरत शॉट, तान दिया आसमान में, जा रही है जा रही है जा रही है, सजनी गई साजन के घर और साथ ही साथ लालचंद तरे के खेतों में। अगदी बरोबर सिद्दीक भाबे सर, समोरच्या स्टँड मध्ये आपण पाहतोय खचाखच भरलेला आहे। राहुल नाईक मॅचचा आनंद घेत आहेत, संतोष बंटा आणि शैलेश गायकवाड आणि त्याचबरोबर सुदाम पाटील देखील मॅचचा आनंद घेत आहेत, सर्वांचं हार्दिक स्वागत आहे। आणि रवी मोरे त्यांच्या सोबतच राहुल नाईक यांच्या त्यांच्या माध्यमातून हरी जोशीसाठी 3 षटकारांसाठी 500 रुपयाचा पारितोषिक आहे, हे आपण पाहू शकता। 43 रन हुए, डेथ ओवर चल रहे हैं। कैलासवासी कमलाबाई बालाराम नाईक यांना दाखवलं जात आहे, त्यांच्या स्मरणार्थ स्पोर्ट्स सायकल मालिकावीर म्हणून या स्पर्धेमध्ये देण्यात आलेली आहे। देखना है कि बाला तरे जो लगातार लेफ्ट आर्म राउंड विकेट गेंदबाजी कर रहे हैं, लगातार गेंदों को अंदर ला रहे हैं, वही कारण है कि उसका पूरी तरह से लाभ उठाया पिछली गेंद पर। स्कोर इस वक्त 43 रन है, 2 विकेटों के नुकसान पे, 43 फॉर द लॉस ऑफ 2 विकेट्स। बाला तरे लेफ्ट आर्म राउंड विकेट जाते हुए, इस मरतबा बल्ले का चुम्बन लेकर गेंद स्लिप के बगल से फ्लाई स्लिप पे पहुंची थी, बढ़िया कोशिश की थी विकेट कीपर ने, अच्छी गेंद थी, टिप्पा खाने के बाद हल्का सा मोमेंट भी रहा था, कांटा बदला था गेंद ने। आज सोमनाथ तरे ने लगभग 8 से 10 रन अपनी टीम के लिए बचाए। बाला हरी को स्विंग कर दिया, ये तो जाएंगी बहुत दूर मैदान के बाहर, 6 रन। घी का लड्डू खिला रहे हरी को बाला तरे। सन्माननीय शिवसेना विभाग प्रमुख प्रदीप पाटील यांचं आगमन झालं, आपलं हार्दिक स्वागत आहे। आपण पाहू शकता हरी जोशी याच्या बॅट मधून निघणारा हा खणखणी षटकार आणि 50 धावा बोर्डवर लागलेल्या आहेत, टाळ्यांचा आवाज येतोय खेळाडू कक्षातून, 50 धावा कारण की बोर्डवर लागलेला आहे तिथं। बिल्कुल, 8 गेंदे बची और 8 गेंदों में अगर 20 रन आए या 15-18 तो फाइनल फिर बहुत ही जबरदस्त रहेगा। सिद्दीक भाबे सर हा बॅटल पहा आपण, बेस्ट वर्सेस बेस्ट, बाला अगेन्स्ट हरी जोशी, आणि हरी यांनी स्पष्ट दाखवलेला आहे करो या मरो, कारण की फायनलचा मॅच आहे। बाला हरी को पुल पॉवरफुल बहुत दूर कहीं, इसका यार 6 रन, आसमानी तूफानी सिक्सर। ये पहा हरियाच्या बॅट मधून बॅक टू बॅक 2 षटकार आणि तिसरा जर लागलं तर 2000 रुपयाचा पारितोषिक आहे टोटल, कारण की राहुल नाईक आणि त्याचबरोबर योगेश गुळवी, सुरेंद्र गुळवी साहेब आणि विश्वनाथ दादा नाईक यांनी देखील 500 रुपये, म्हणजे 2500 रुपये झालेले आहेत। सुरेंद्र पाटील क्या बात है, म्हणजे एका षटकासाठी 2500 रुपये। सिद्दीक बल्ले का स्विंग कितना अच्छा था, देखिए सोच की बल्लेबाजी करें हरी जोशी, पहला फुल टॉस था, उनको मालूम था कि इस गेंद को कहीं ना कहीं छोटा रखेंगे। पाहूया हॅट्रिक पूर्ण होते का आणि तब्बल 2500 रुपयाचा पारितोषिक पटकावतोय का बाला। लेफ्ट आर्म राउंड विकेट, इस मरतबा ऊपर लगी, आउट हो गए लालच बुरी बला। या ठिकाणी व्यासपीठावर पंढरपुरीच्या दाखल झालेल्या आहे, आपलं हार्दिक स्वागत। पंढरपुरीच्या स्पॉन्सर योगेश पाटील, आपलं हार्दिक स्वागत। आपण पाहू शकता हॅट्रिक हुकली आहे हरी याची आणि मिक्स टाइम झाला होता आणि विकास नाईक याने कोणत्या प्रकारची चुकी केली आणि एक सुंदर अशी झेल टिपलेली आहे आणि हरी जशी याला खेळाडू कक्षामध्ये परतताना आपण पाहतोय। बाळा तरे 24 रनों की बहुत खूबसूरत बारी खेलने के बाद हरी जोशी आउट हुए, कैप्टन नॉक रहा और ओवर समाप्त होते हुए 5 कुल स्कोर है 56 रन। धन्यवाद भावे सर, अपन या ठिकाणी सन्माननीय नगरसेविका व गलिच्छ वस्ती सुधारणा समिति सभापति भिवंडी महानगरपालिका न्यूमॅन सभाग्योती दीपक गोली मनीषाताई दांडेकर यांचं स्वागत आणि सन्मान करावा। यांच्यासाठी देखील हॅट्रिकसाठी 500 रुपयाचा पारितोषिक आहे राहुल नाईक यांच्याकडून। आणि का पहिल्या दिवसापासून पहिल्या चेंडूपासून योगेश गुळवी आमचे सर्वांचे दादो त्यांच्या माध्यमातून पारितोषिक ठेवण्यात आलेला आहे, स्वागत आणि सन्मान होत आहे मनीषा मॅडम यांचं। जाऊया मॅच कडे, सिद्दीक भाबे सर आहेत सोबतच चर्चा। एक ओव्हर बचा और यहां से चाहेंगे के रेखा इंटरप्राइजेस के 10-15 रन आए, भावे चाहेंगे के अंडर 10 दिए जाए,
पहली गेंद तेज तर्रार गेंद जागते रहो का आदेश देती हुई विकेट कीपर के पास पहुंची। दैवत भाप नहीं पाए थे उछाल और रफ्तार को। सिद्दीक बाबे सर भावेशाचा क्लास या स्पर्धेमध्ये सांगत आहे। अतिशय चांगली गोलंदाजी केली आहे, मागच्या षटकामध्ये देखील चांगली गोलंदाजी केली होती भावेशाने आणि पुन्हा एकदा कर्णधारने विश्वास दिला आहे। राइट आर्म राउंड स्टंप्स, फिर से अच्छी गेंद, लगातार गुड लेंथ पे गेंदों को रख रहे हैं। इससे बढ़िया लेंथ लाइन क्या मेंटेन कर सकता है कोई गेंदबाज। अगदी बरोबर, एक चांगली गोलंदाजी, बैक टू बैक दोन चेंडू डॉट दैवत सारख्या फलंदाजाला ज्याने षटकार पेश केला होता दैवताने, एक चौकार देखील आला होता त्याच्या बॅट मधून। राइट आर्म राउंड विकेट आते हुए भावेश मात्रे, इस मरतबा निकल के मारने की कोशिश, रन पूरा हुआ व्हाइट के रूप में, दो रन से स्कोर 58 रनों पे पहुंचा है। सिद्दीक भाबे सर, राहुल नाईक यांनी दीपक नाईक गोली याच्यासाठी हॅट्रिक साठी 500 रुपयाचा पारितोषिक लावण्यात आलेला आहे। चार गेंदों में 3 सिक्सर लगाते हैं तो 500 रुपए उन्हें दिए जाएंगे। निकिल ऑन स्ट्राइक भावेश, बढ़िया गेंद वाइड यॉर्कर, बल्ले के नीचे से निकल गई, कमाल की बॉलिंग कर रहे हैं भावेश मात्रे, तेज रफ्तार फास्ट एंड फ्यूरियस। थोड़ा सा उनका बॉलिंग एक्शन शारिफ नाचन से मिल रहा है, तो कभी कभी उनका बॉलिंग एक्शन उजेर भी इंडियन से। बहरहाल बहुत अच्छे गेंदबाज, कट किया पॉइंट के ऊपर, बढ़िया कैच आउट। या ठिकाणी ज्या ट्रॉफी आपण पाहतोय, सुंदरसा ट्रॉफी स्पॉन्सर केलेल्या आहेत, सन्मान्य उद्योगपति विजय शंकर पाटील यांचं आगमन झालेलं आहे। आपलं हार्दिक स्वागत, वेलकम टू स्वागतम। क्या बात है, अतिशय सुंदर अशी झेल पाहायला मिळते योगेश तरे याच्या माध्यमातून। मागील 2 वर्षापासून क्रिकेट पासून दूर होते योगेश तरे, मात्र जेव्हापासून भादवड टिंगरपाडा प्रीमियर लीग सुरू झाली आहे एकच चर्चा झाली आहे आर्यन इलेव्हन संघामध्ये योगेश तरे यांच्या माध्यमातून। हरीश येतोय, 58 रन में 2 गेंदे बची है, देखना है कि भादौर टेमगढ़पाड़ा प्रीमियर लीग को जीतने के लिए आर्यन के सामने क्या लक्ष्य देती है रेखा इंटरप्राइजेस। दैवत बहुत देर से खेल रहे हैं, हालांकि कुछ डॉट गेंदे भी खेल चुके हैं, वो 3 डॉट गेंदे खेली उन्होंने, 14 पे बल्लेबाजी कर रहे हैं। इस मरतबा सीधा ड्राइव डाउन द ग्राउंड, कोई मौका नहीं, 4 रन। पिछले पांव पे चले गए थे शॉट को खेलने के लिए, हॉफली बनाया था उन्होंने, संतोष तरे थे वहां पर, पहुंच नहीं पाए। स्कोर 62 रन। ग्रैंड फिनाले के पहली इनिंग की आखिरी गेंद, बहुत ही तेज ड्राइव, संतोष है मौजूद, 1 रन बना, दूसरे की कोशिश और 2 रन पूरे, तीसरे के लिए जा रहे हैं और आउट। तो कुल मिलाकर रन बने 65 रनों की चुनौती रखिए फाइनल को जीतने के लिए, ट्रॉफी को जीतने के लिए, BTPL ट्रॉफी को। लेकिन हम आपको लिए चलते हैं एवन सूत्र संचालक मनोहर तरे के पास। धन्यवाद सिद्दीक भावे सर। BTPL भादवड टिंगरपाडा प्रीमियर लीग 2020 शेवटचा सामना पाहतोय, शेवटच्या दिवसात येईल, अर्थातच तिसरा दिवस सुपर संडे मेगा फिनाले सुरू आहे आणि व्यासपीठ देखील खचाखच भरलेला आहे। मी सर्व सन्माननीय पाहुण्यांचं पुन्हा एकदा मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे, वेलकम सुस्वागतम। या ठिकाणी एक जबरदस्त क्रिकेटर 40+ आमचे सन्माननीय द्वारकानाथजी तरे यांचं स्वागत आणि सन्मान करायचे, भोलेनाथ मात्रे आपणास विनंती असेल आपल्या शुभस्ते आपण त्यांचं स्वागत आणि सन्मान करावं, वेलकम सुस्वागतम। BTPL मध्ये आपलं हार्दिक स्वागत। प्रथम वर्षात मध्ये आयोजित करण्यात आलेली स्पर्धा आहे भादवड टिंगरपाडा प्रीमियर लीग, 101 असे दिग्गज खेळाडू द्वारकानाथजी तरे आपण पुढे येऊन आमच्या स्वागताचा स्वीकार करायचा, वेलकम सुस्वागतम, मनपूर्वक प्रेमपूर्वक आदरपूर्वक
हार्दिक स्वागत आहे। या ठिकाणी सन्माननीय नगरसेविका मनीषाताई दांडेकर सभापती गलिच्छ वस्ती समिती भिवंडी मनपा यांच्याकडून या स्पर्धेसाठी रुपये 3000 आर्थिक मदत आलेली। धन्यवाद मॅडम, आपण या ठिकाणी आलात, कार्यक्रमाची शोभा वाढवली, त्याबद्दल आपलं पुन्हा एकदा मनपूर्वक हार्दिक आभार। या ठिकाणी श्रीनाथ पाटील समाजसेवक भादवड यांचं स्वागत आणि सन्मान करावं। सचिन तरी आपणास विनंती करतो, आपल्या शुभ हस्ते आपण त्यांचं स्वागत आणि सन्मान करायचं आहे। वेलकम, सुस्वागतम। पहिल्या दिवसापासून या स्पर्धेला शुभेच्छा, आर्थिक मदत देखील केलेली आहे, आपलं देखील मनापासून आम्ही हार्दिक स्वागत करतोय। ग्रँड फिनाले पाहतोय मित्रांनो, BTPL भादवड टिमगरपाडा प्रीमियर लीग 2020। विकास म्हात्रे यांना विनंती असेल पुढे यायचं, त्यांचं देखील स्वागत आणि सन्मान करावा। सर्व सन्माननीय पाहुण्यांचं हार्दिक स्वागत आहे, भरपूर असं योगदान या ठिकाणी दिलेलं आहे। आपण पाहतोय ग्रामस्थ मंडळ भादवड टिमगरपाडा यांनी अनेक दिग्गज असे सामाजिक क्षेत्रामध्ये काम करणारे, राजकीय क्षेत्रामध्ये काम करणारे व्यक्तींनी या कार्यक्रमाला सपोर्ट आणि सहकार्य केलेलं आहे, आणि नक्कीच जे प्रेम अपेक्षित आहे ते प्रेम दिलेलं आहे। त्याबद्दल मी पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं मनापासून हार्दिक आभार व्यक्त करतो, आणि आपण केलेलं सहकार्य आमच्या पुढच्या कार्यक्रमाला बळ देणारं असेल यासाठी मी पुढे एकदा आपल्या सर्वांना मनापासून खूप खूप धन्यवाद व्यक्त करतोय। या ठिकाणी सिद्धिक भाबे सर आपल्याकडे वेळ आहे, तोपर्यंत आपण कॉमेंटेटर आणि अंपायरचं स्वागत करूया। मी प्रथमतः आवाज देतोय व्हॉइस ऑफ ठाणे, ठाणे जिल्ह्याचा बुलंद आवाज, सिद्धिकी भाबे सर आलेले आहेत। मी सचिन तरी यांना विनंती करतोय, हा काका नारायण काका तरी खाली। आपण मित्रांनो स्वागत आणि सन्मान होत आहे व्यासपीठावर व्हॉइस ऑफ ठाणे सिद्धिक भाबे सरांचं। गेली भरपूर वर्ष आपण पाहतो या ग्राउंड वरून त्यांचा आवाज प्रत्येक मेगा इव्हेंट मध्ये त्यांचा आपण ऐकत आहोत। जरा टाळ्या वाजल्याचं हरकत नाहीये, कारण की जो आवाज आपल्या या BTPL लाभला, व्हॉइस ऑफ ठाणे, ठाणे जिल्ह्याचा बुलंद आवाज सिद्धिकी भाबे सर। दोस्तों ये जो आवाज है पूरे ठाणे डिस्ट्रिक्ट में, महाराष्ट्र में गूंज रही है। सो थैंक्स फॉर सपोर्ट BTPL ट्रॉफी 2020। भाबे सर आपका तय दिल से इस्तकबाल है, हार्दिक स्वागत है आपल्याला पुढील वाटचालीच्या देखील हार्दिक शुभेच्छा। तसेच संदेश पाटील व्हॉइस ऑफ भादवड, संदेश पाटील भिवंडीकर यांचं स्वागत आणि सन्मान करावं। मी नारायण तरी काकांना विनंती करतोय, आपण संदेश पाटील आपल्या गावातील आवाज आहे। संदेश पाटील याच्यासाठी टाळ्या झाल्या पाहिजे। बिलकुल, संदेश पाटील ने दिन दुगनी रात चौगनी तरक्की की है, ना सिर्फ भादौड़ बल्कि भिवंडी तालुके का नाम ऊपर किया, जोरदार टालियां उनके लिए। या ठिकाणी हर्ष बीयर शॉप चे प्रोप्रायटर राजेश नाईक यांना विनंती असेल स्टेजवर यायचे। राजेश नाईक यांनी या कार्यक्रमासाठी रुपये 1500 स्पॉन्सर केलेले आहेत। स्कोरर साहेबा मोमीन, स्कोरर साहेबा मोमीन आपण पुढे यायचे। तसेच उपशाखा प्रमुख आमचे नारायण काका तरे यांच्याकडून 1000 योगदान आले, आपले हार्दिक अभिनंदन। नारायण तरे काका आपण साहेबा मोमीन स्कोररचं स्वागत करायचंय। राजेश नाईक आपण स्टेजवर यायचंय। पंच शकील कुटी सर आपण वर असाल तर, खाली असाल तर वर यायचंय। आपण नक्कीच ग्राउंडमध्ये दोन पंच आहेत, दोन पंचांचं वर स्वागत करूया। शकील कुटी सर प्लीज वेलकम डाईज। आणि पंच शकील कुटी सर, कुटील सर आलेले आहेत। दिनेश नाईक सर आपण देखील या। मिलिंद मात्रे आपको कॉमेंट्री बॉक्स से संपर्क करना है, मिलिंद मात्रे। पंच शकील कुटी सर आणि दिनेश नाईक सर आपण असाल तर
लगेच स्टेज वर पोहोचायचं आहे। त्यानंतर प्रिंस मूवीज ऑपरेटर प्रदेश पाटील दिनेश नाईक आलेले आहेत, त्यांचं देखील स्वागत करावा। नारायण काका पंच दिनेश नाईक फटाकड्यांची आतषबाजी दुसऱ्या इनिंगला सुरुवात होण्या अगोदर हा आवाज आपण ऐकतोय, पंचांचा सत्कार केला जात आहे। फटाकड्यांची आतषबाजी होते कारण की सेकंड इनिंग चालू होतंय। ऐकूया पुन्हा एकदा व्हॉइस आपटाने सिद्धिक बाबे सरांना। प्रथमेश पाटील प्रिन्स मूवीज आलेले, त्यांचा एक सन्मान करा। थँक्यू। फक्त एक प्रथमेश पाटील यांचं सन्मान करूया। प्रिंस मूवीज के लिए जोरदार तालियां प्रथमेश पाटिल ऑनलाइन मैन। जितने भी मैंने इंट्रोड्यूस किए थे उन्होंने लाजवाब कवरेज दिया था और इस बीटीपीएल को उससे बढ़ के कवरेज दिया है। जोरदार तालियां। सो बैक टू क्रिकेट। थैंक यू मनोहर तरे एंड थैंक यू संदेश पाटिल। 65 इज द टारगेट इन फ्रंट ऑफ आर्यन 11, दी शंकर जुकर फैम टीम। सन स्लोली डाउन नाउ, शेडोज इज लॉन्ग। प्रहलाद बोस टू संतोष, दिस टाइम स्वंग अवे ऑन द ऑन साइड ऑल ऑन द ग्राउंड टू डीप मिड विकेट। इन ऑफ टाइम बैट्समैन गेट्स वन, कैप्टन इज देयर। संतोष तरे ऑफ द मार्क विद सिंगल, वन फॉर नो विकेट। एकच मिनट सिद्धिक बाबे सर थांबवते। ओम्स ॲटोकिंगचे प्रोप्रायटर सुरेंद्र शंकर पाडीसाहेब यांनी या संपूर्ण इव्हेंटला विशेष सहकार्य जाहीर केलेलं आहे, त्यांचं देखील मनापासून हार्दिक आभार। प्रहलाद बॉल्स टू दर्शन, बॉलर बॅक ड्राईव्ह, नो रन्स, फाईन डिलिव्हरी। मित्रांनो, ये दोन चेहरे अशा आहेत ज्यांनी या स्पर्धेसाठी खूप मेहनत घेतलेली आहे। शिवसेना उपविभाग प्रमुख मानश्री नरेश दादा म्हात्रे आणि गणेश पाटील यांना दाखवलं जात आहे टॉस बॉक्स मध्ये। लेफ्ट आर्म राउंड विकेट, ट्राय टू बिग स्विंग ऑन द ऑन साइड, ही रीड द बॉडी लैंग्वेज ऑफ दर्शन नाईक एंड बॉल एक्सलंट वाइड यॉर्कर। प्रहलाद नाईक इज द एक्सपीरियंस कंपेनर एंड आई थिंक इट हैज बीन अ वेरी टाइडी बॉलिंग फ्रॉम प्रहलाद नाईक। धीरज तरे यांनी त्यांच्या वडिलांसाठी चौकार षटकारांच्या हॅट्रिकसाठी 5,000 रुपये जाहीर केलेले आहेत, क्या बात आहे। प्रहलाद नाईक लेफ्ट आर्म राउंड विकेट, बॉस्टो दर्शन स्वंग इन द एयर, ओ जस्ट क्रॉस द बाउंड्री फॉर सिक्स। नॉट अ व्हेरी ह्यूज स्ट्रोक, कॅल्क्युलेटेड सिक्स प्लेड बाय दर्शन नाईक। अगदी बरोबर सिद्धिक बाबे सर, मागच्या मॅचची भरपाई करत आहेत दर्शन नाईक, ज्या प्रकारे फलंदाजी करत आहेत, षटकार पेश होत आहे। आणि मित्रांनो, टेमगर गावचे एक जबरदस्त क्रिकेटर प्रदीप चौधरी बाळा याच्या माध्यमातून भादवड टेमगर पाडा प्रीमियर लीग या स्पर्धेसाठी शुभेच्छा आहेत आणि फायनलसाठी खास करून हरी जोशी यांच्यासाठी शुभेच्छा आहेत। प्रहलाद दिस टाइम वन स्मॉल लॉंग वे शफल, ट्राय टू प्ले थ्रू हिज लेग्स, फाइन डिलिव्हरी इंडीड। स्कोर इज 7 फॉर नो विकेट, चेसिंग अ टार्गेट ऑफ 65। संकपाल पाटील, राहुल शेट्टे, बेस्ट ऑफ लक फॉर प्रमोद दिवेकर। प्रहलाद बॉल्स टू दर्शन, इज स्टेपिंग आउट, लवली लुकिंग ऑफ ड्राइव स्ट्रेट टू लॉन्ग ऑफ एंड विद द स्ट्रोक बैट्समैन थ्रू फॉर वन। That marks the end of the excellent overturn from Prahlad, who consider only 8 runs. अतिशय चांगली आपण पाहतोय गोलंदाजी, 8 धावा फक्त दिल्या, एक षटकार आला होता मात्र या षटकामध्ये फक्त 8 धावा खर्च केले सिद्धिक बाबे सर। चांगली गोलंदाजी ही आपण पाहू शकता, व्यासपीठ दाखवलं जात आहे, विश्वनाथ दादा नाईक, सुरेश बाळू पाटील साहेब यांना दाखवलं जात आहे, त्याचबरोबर शंकर जुकर आणि सुरेंद्र गुळवी साहेब आणि दोरकनाथ तरे आमचे काका आणि श्रीनाथ पाटील अंकल यांना देखील दाखवलं जात आहे। आणि विजय वाडील साहेबांना आपण पाहू शकता, त्यांच्या माध्यमातून या स्पर्धेमध्ये ट्रॉफीज देण्यात आलेल्या आहेत संपूर्ण, आणि त्याचबरोबर शरद दादा म्हात्रे यांच्याकडून देखील या स्पर्धेमध्ये ट्रॉफीज आहेत। आणि मागच्या बाजूला आपण बघितलं होतं राकेश पाटील, बिपिन पाटील आणि दीपेश
आणि श्रीकांतजी भुईर यांना दाखवला जात आहे डगआउट। ये डगआउट आपण पाहू शकता, थोडंसं शांत वाटतं कारण की आठ धावा पहिल्या षटकामध्ये आल्या। सिद्धी बाबे सर, विकास नाईक, प्रमोद दिवेकर, विजय पाटील आणि संपूर्ण संजय तरे, क्या बात आहे। फोकसमॅन संजय तरे यांना दाखवला जात आहे डगआउट मध्ये। अँड गोली दीपक नाईक, प्रोफेशनल ऑपरेटर कॅमेरामॅन भावेश बारसी अँड विवेक गुलबी। यस, वेल झाली आहे, जवळजवळ 5:10 झाले, लक्ष असू द्या। आप देख रहे हैं भादौड़ टेमगढ़पाड़ा प्रीमियर लीग का ग्रैंड फिनाले आर्यन 11 और रेखाई इंटरप्राइजेस के बीच। एक ओवर की समाप्ति, रन बने 8, 57 रन 5 ओवर में चाहिए। जो आस्किंग रन रेट है वो लगभग 12 को छू रहा है। गेंदबाजी में तैयार होते हुए गेंदबाज दैवत सामना करेंगे दर्शन नाईक। एक सिक्सर लगा चुके हैं, 3 डॉट गेंदे भी खेली है, 7 पे बल्लेबाजी कर रहे। 4 खिलाड़ी सर्कल में, एक्स्ट्रा कवर पॉइंट शॉर्ट थर्म एंड शॉर्ट फाइन लेग, जबकि लॉन्ग ऑफ है, डीप कवर है, वाइडिशमेंट विकेट है, लॉन्ग ऑन है और एक स्क्वायर लेग है। दैवत सुवानी शाम में मुड़ते हुए धीमी गेंद हुक कर दिया गेंद को, 6 रन। ये दर्शन नाईक का शॉट है जो के बाउंड्री के दर्शन करा रहे। अगदी बरोबर सिद्धिक भाबे सर, दर्शन याचा फॉर्म मध्ये येणं म्हणजे आर्यन 11 संघासाठी खूप मोठी बाब आहे, कारण की आर्यन 11 रेग्युलर क्रिकेट मध्ये देखील दर्शन नाईक खेळत आहेत आणि या लीग मध्ये देखील आर्यन 11 मध्ये चांगला परफॉर्मन्स पाहायला मिळतो, कारण 2 षटकार त्यांच्या बॅट मधून आलेले आहे। पहिलेही फ्रंट फुट पे कमिट हुए थे और वहीं से अपने आप को गेंद की लाइन के अंदर कर दिया, स्कोर उछलता हुआ पहुंचा है 14 पर। गुड बैटिंग, चांगला परफॉर्मन्स पाहायला मिळतोय दर्शन याच्या माध्यमातून। राइट आर्म ओवर द विकेट आते हुए दैवत स्विच इट, क्या खूबसूरत शॉट है, मूड को बनाते हुए दर्शन 4 रन। नाम दर्शन है लेकिन बाउंड्री के दर्शन करा रहे। सिद्धिक भाबे सर, 3 मॅचेस बघितले आपण दर्शन नाईक यांचे, तर प्रत्येक मॅच मध्ये रिव्हर्स अटेम्प्ट केला होता मात्र लागलं नव्हतं, मात्र इथे फायनल मॅच मध्ये कमाल आणि धमाल दर्शनाच्या माध्यमातून पाहायला मिळते। 18 पे पहुंचा है स्कोर। अब दर्शन के बहुत ही इरादे खतरनाक लग रहे हैं, तीखे तेवर। इस मरतबा अच्छी गेंद थी, कट के अंदर की जानी भाई, ऑफिस हिप्स टर्न कर दिया ऑन साइड में, 1 रन। देखिए दर्शन नाईक के बहुत तीखे तेवर लग रहे हैं लेकिन ऑस्ट्रेलिया के सामने अनुष्का के देवर बहुत फॉर्म में चल रहे हैं। स्कोर इस वक्त 19 रन है। राइट आर्म ओवर द विकेट आते हुए दैवत संतोष को खेलने की कोशिश, गेंद लेग स्लिप में, चुरा लिया है तुमने जो रन को, रन चुराते हुए बल्लेबाज। 1 कुल स्कोर 20 रन। ये देखिए पैक का हमारी शाम नाईक गैलरी, शाम के वक्त शाम की यादों को ताजा करती हुई। जय दुर्गा बी की पूरी टीम वहां मौजूद है। राइट आर्म ओवर द विकेट आ रहे हैं, इस मरतबा स्क्वायर ऑफ द विकेट रूम बना के खेलने की कोशिश, नीचे गेंद रही थी, बीट हुए वहां पर दर्शन नाईक। इस तरह के शॉट अंतरराष्ट्रीय क्रिकेट में संदीप पाटिल बहुत खेला करते थे और सलीम मलिक, ये 2 बैट्समैन थे। राइट आर्म ओवर द विकेट, इस मरतबा फिर से हुक करने की कोशिश, बढ़िया गेंद, टीट फॉर टैट। 2 ओवर की समाप्ति, मैच के पेच फंसे हुए हैं फाइनल के, 20 रन
और तीन ओवर में, चार ओवर में साहिबा बता रहे 45 रन, जो आस्किंग रन रेट है वो 12 के ऊपर जा चुका है। ये साइकिल मैन ऑफ द सीरीज और अगली दौड़ में क्या होगा, आइए सुनते हैं संदेश पाटिल भिवंडीकर से। तो पर्यंत अपन जाऊया मनोहर तरे सरांकडे, कारण की बाबांचं स्वागत आणि सन्मान देखील होणं खूप गरजेचं आहे। सिद्दीक बाबे सर, व्यासपीठावर नागरी बँकेचे माजी चेअरमन ॲडव्होकेट गोरखनाथ जी मात्रे साहेब, आपला हार्दिक स्वागत आहे, वेलकम, सुस्वागतम। चार षटकामध्ये अजूनही 45 धावांची गरज आहे, अतिशय सामना रंगत आहे। रेखा इंटरप्राइजेस आणि आर्यन 11 लक्ष्य आपण जर विचार केला तर 65 धावांचं लक्ष्य ठेवलं होता। देखिए एक बात है कि तीसरा ओवर जो है वो बहुत इम्पोर्टेंट है, इसलिए वहाँ चर्चा चल रही है। कप्तान हरी जोशी क्या कह रहे हैं गेंदबाजों से ये देखना है। और तीसरे ओवर में उन्होंने हरेश को बुलाया है साइड आर्म गेंदबाज। अगदी बरोबर, धीरज तरेने थोड़स प्राइज जो है वाढ़ाला है, जर त्यांचे वडील संतोष तरे दोन षटकार जरी ठोकतील तर 5000 रुपये पारितोषिक है। ओल्ड इज गोल्ड, संतोष तरे साठी एक सुवर्ण संधि है धीरज तरेंच्या माध्यमातून। गोलंदाजी मध्ये परिवर्तन, हरीश येतोय साइड आर्म गोलंदाज, आपण पाहतोय आरके पाटील स्टँड इन कडून सामनाकरी फलंदाज संतोष तरे, एक लेजेंड क्रिकेटर, ओल्ड इज गोल्ड 40+ एक जबरदस्त क्रिकेटर। हरीश पाहूया कोणत्या प्रकारे गोलंदाजी करतोय। हरी जोशी थोडस क्षेत्ररक्षण सजवत आहेत, प्रत्येक खेळाडूला इथे प्रोत्साहित केला जात आहे। भादवड टेमगरपाडा प्रीमियर लीग मध्ये ज्या ज्या खेळाडूने या स्पर्धेमध्ये आपलं नाव गाजवलं आहे त्या सर्व खेळाडूंना आपण या स्पर्धेमध्ये सन्मानित करणार आहोत। इथे मात्र बिग हिट करण्याचा प्रयत्न केला होता, ऑफ स्टंप चेंडू होता, सर इष्टकाच्या हातामध्ये तो निर्धाव चेंडूची समाप्ती होत आहे। चांगली सुरुवात पाहायला मिळते हरीश याच्या माध्यमातून, हे रिप्लेमध्ये दाखवलं जात आहे। देखिए षटकार मारण्याच्या प्रयत्नामध्ये डॉट चेंडू होत आहे, क्रॉस बॅटेड शॉट खेळना चाहते थे, गेंद की रफ्तार को नहीं भाप पाए। कि मैच जैसे आगे बढ़ रहा है फाइनल, ऐसा लग रहा है कि बहुत ही कट टू कट जाएगा। बरोबर हरीश, या वेळी आपण पाहतो या हवेमध्ये चेंडू, निकेतन नाईक चेंडूला अडवत आहेत गलीमध्ये, चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय। एक रन से स्कोर आगे बढ़ता हुआ 21 रनों पे पहुंचा है। दर्शन नाइक के पास स्ट्राइक आया, हालांकि दर्शन नाइक भी अब तक 5 डॉट गेंदे के लिए 2 सिक्सर लगाए, 2 सिंगल बनाए और एक चौका लगाया, 18 पे बल्लेबाजी कर रहे। नेक टू नेक फाइट पाला मिलता है। पुनः एकदा गोलंदाज हरीश अर्के पाटी स्टैंड इन कर राइट आर्म ओवर द विकेट जो सामना करते फलंदाज दर्शन। यावी संभवत आवे मध्ये मिस टाइम झालाय, हरीश चेंडू खाली येतोय, छेल का एक कलेक्ट करता आले नाहीये, चेंडू जातो या कवर पॉइंट वर आणि ते धावांची लूटमार सुरू आहे दर्शनच्या माध्यमातून। ये बाउंड्री के अंदर कर रहे थे या बाहर कर रहे थे, जिस तरह से लाठी चार्ज क्रिकेट चल रहा था, बहुत ही ड्रामा क्रिकेट। और दर्शन नाइक इस बीच आउट हो गए। इथे मात्र चुकीचं कॉल पाहायला मिळेल चौथ्या धावसाठी आणि दर्शन नाईकचा विकेट रनरच्या स्वरूपात जातोय, हे पाहू शकता आपण रिप्ले मध्ये दाखवलं जात आहे। टेक्निकल टीम प्रिन्स मुविसच्या माध्यमातून बाला तरे आहे नए बॅट्समन टीम के कप्तान, उनको पता है कि यहां से नंबर 1 की ट्रॉफी छूट सकती है। डीजे दीपेश इसलिए वॉइस मध्ये प्रॉब्लम होते, इसलिए वन डाउन पोजिशन पे आए टीम के कैप्टन बाला तरे। लेकिन मैच अभी भी बराबर चलता हुआ, कट टू कट मैच, नेक टू नेट फाइट चल रही है। 24 रन हुए, एक विकेट गिरा है। बाला तरे को बेस्ट ऑफ लक है विकी पाटिल और मयूर पाटिल की तरफ से। पाहूया षटकारांची हॅट्रिक साठी तब्बल 2000 रुपये झालेले आहेत आणि धीरज यांच्या माध्यमातून 2 षटकासाठी 5000 रुपये। पुन्हा एकदा आपण पाहतोय हवेमध्ये चेंडू आहे, गोलंदाज घेईल का झेल, यस इथं विकेट मिळेल हरीश याला। डीजे कम ऑन डीजे, आंतरराष्ट्रीयवर भारताने
ऑस्ट्रेलिया या संघाला पराभूत केलेला आहे. खूप खूप अभिनंदन भारतीय संघाचं. वाकई में टी ट्वेंटी क्रिकेट में 10 गेंदों में 23 चाहिए थे, भारत ने वो बना लिए. और मैंने पहले ही कहा कि ऑस्ट्रेलिया में अनुष्का के जो देवर है वो भारी पड़ते हुए ऑस्ट्रेलिया पे. कमाल आणि धमाल शेवटच्या मॅच मध्ये वाईस अप आणि सिद्दीक 22 रनच्या माध्यमातून. नवीन फलंदाज सागर पवार येते बड्डे बॉय, कारण की बाला आहे खेळपट्टीवर. सामन्यामध्ये खूपच रंगत पाहायला मिळेल. 20 चेंडू आणि 41 धावांची गरज आहे. अरेश राईट अमाउंट द विकेट. या वीस फुलटा चेंडू आणि सीमेच्या बाहेर बाला तरे ब्रँडेड षटकार. बाला तरे को ये गेंद आप नहीं कर सकते क्योंकि बहुत अच्छे स्ट्राइकर हैं. और ये देखिए उनके कॉन्फिडेंस को बढ़ाती हुई गेंद, और जो हशर करना चाहिए था वही हशर किया गेंद का. बाला तरे जब तक रहेंगे जब तक फर्स्ट ट्रॉफी उनके करीब रहेंगी. अगदी बरोबर, कारण की षटकाराने आता मात्र खेळाडूंचं मन आपण पाहतोय कुठेतरी. धावसंख्या झाली धाव पलकावर 30 धावा. सागर पाटिल और आदित्य आर्यन सिटी से विजय पाटिल को ऑल द बेस्ट कह रहे हैं. लेकिन 30 रन अभी भी बराबर चलता हुआ मैच. अगदी बरोबर, कट टू कट सामना चालत आहे आपण पाहतोय. कारण की बाळाच्या बॅट मधून हा षटकार आलाय. जोपर्यंत खेळपट्टीवर बाळा असेल तोपर्यंत खतरे की घंटी आपल्याला पाहायला मिळेल. रेखा एंटरप्राइजेस संघासाठी पाहूया हरीश या चेंडू घेईल का बाळा तरेचं विकेट. राईट अमोर द विकेट. सामना करतो फलंदाज बाळा. यावेळेस पुन्हा एकदा बाला तरे ऑन फायर. चेंडू सीमेच्या बाहेर फरार होते 6 धावांसाठी बिग षटकार. देखिए जहां पे 24 रन हरी जोशी ने बनाए थे इसे कहते पलटवार. क्या बात है. पटकवेल का बाला तरे योगेश गुळवी यांचे 500, पटकवेल का बाला विश्वनाथ दादा नाईक यांचे 500 रुपये, पटकवेल का बाला सुरेंद्र गुळवी यांचे 500 रुपये आणि पटकवेल का राहुल नाईक यांचे 500 रुपये. तब्बल 2000 रुपयाचा पारितोषिक आहे एक षटकार म्हणजे हॅट्रिक साठी. आणि बाला हॅट्रिक वर आले सिद्दीक बाबे सर. या सारी जोशी ने मी 2 गेंद पे 2 सिक्सर बाला को लगाए थे उसके बाद आउट हो गए थे. अब हरेश पूछ रहे होंगे अपने आप से कि बाला तूने आखिरी गेंद 2 गेंद पे क्या कर डाला. नक्कीच या ठिकाणी नारायण तरी काकांनी देखील बाळा तरेच्या हॅट्रिकसाठी 500 रुपये लावलेले आहेत. क्या बात आहे, 2500 रुपये झालेले आहेत. आणि सुरेंद्र पाटील यांच्याकडून देखील 500 रुपये 3000 रुपयाचा पारितोषिक झालेला आहे. 29 रन 3 ओव्हर में चाहिए 29. आणि शंकर जुकर साहेब विजय माध्यमातून 1000 रुपये, विजय पाटील साहेब 500 आणि विजय पाटील साहेब यांच्याकडून 500, तब्बल 4500 रुपये झालेले आहेत. आणि मानश्री नरेश म्हात्रे साहेब उपविभाग प्रमुख यांच्याकडून देखील 500 रुपये आणि राकेश पाटील पांड्या यांच्याकडून देखील 500. 5000 अजून पुढे कोणी आहे का. गोरखनाथजी म्हात्रे आणि गोरखनाथ म्हात्रे साहेब यांच्याकडून देखील 500 रुपये. 5500 रुपयेचा हा षटकार आहे बाळा तरेसाठी. मात्र स्ट्राईक वर सागर पवार. हरी जोशी येते विकेटच्या हॅट्रिक साठी. संदेश द्वारकानाथ तरे यांनी 1000 लावलेत. ओहो 6.5 बाळा तरे आता मात्र कुठेतरी वेल आहे नॉन स्ट्राईक वर आहे. विचार करत असेल इसको लगा डाला तो लाइव जिंकर आला. लेकिन मैं समझता हूँ टीम के कैप्टन है उन्हें कप के लिए खेलना चाहिए. अगदी बरोबर सिद्दीक बाबे सर. प्राइस तर काय मिळत राहील मात्र मॅच ही जिंकली म्हणजे भादवा टेमगरपाडा प्रीमियर लीग वर पहिला नाव कोडेल तो म्हणजे आर्यन इलेव्हन संघाचं. मात्र त्यासाठी रेखा एंटरप्राइजेस संघ देखील खूप मेहनत घेत आहे. पहला प्यार पहली बारिश और पहली बैच यादगार रहती है वैसे पहला कप यादगार रहता है. अगदी बरोबर सिद्दीक बाबे सर. हरी जोशी येतोय राईट अमोर द विकेट. यावेळी सागर पवार यांच्या बॅट मधून निघणारा खनखनी षटकार बिग वन षटकार. व्हाट अ शॉट. खरबूजे को देख के तरबूजे ने भी रंग बदल दिया. बड्डे बॉय चमकतोय ग्राउंड मध्ये. सागर पवार आज त्याचा वाढदिवस आहे आणि आज जयदास नाईक आणि संदीप पाटील यांचा देखील वाढदिवस आहे.
धाव संख्या झाली आहे धाव पलकावर 42 धावा होत्या धाव पलकावर 42 रन्स इन बोर्ड अजूनही 23 धावांची गरज आहे आणि हरी जोशी यांच्या समोर मोर्चा खोलताना आपण पाहतोय सागर पवार यावेळी राउंड द विकेट येणार आहेत हरी यावेळी पुन्हा एकदा चेंडूला सीमेचा रस्ता दाखवून दिला आहे सागर पवार ऑन फायर षटकार क्या बात है संध्याकाळच्या सत्रामध्ये मूड बनवताना दोन्ही फलंदाज बाला तरे आणि सागर पवार कारण की प्रत्येकी दोन दोन षटकार मारलेले आहेत आणि हॅट्रिक वर आलेला आहे सागर पवार मारेल का षटकार सागर कारण की योगेश गुळवी यांच्याकडून 500 रुपयाचा पारितोषिक आहे शंकर जुकर यांच्याकडून 1000 रुपये यावी साबत असा आलेले बॅट वर मात्र बाला तरी येईलच स्ट्राईक वर लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये चेंडूला अडवला जातोय एक धाव कंप्लीट होते धाव संख्या झाली 49 धावा धाव पलकावर विजयासाठी अजूनही 17 धावांची थोडी देर 16 धावांची गरज आहे थोडी देर के लिए मुझे तो ये लगा था कि बाला इंतजार करते रहेंगे और सागर जेब में पैसे डाल के निकल जाएंगे सिद्दीक बाबे सर बालासाठी तब्बल 6,500 रुपयाचा पारितोषिक आहे पाहूया पटकवतोय की हरी जशी विकेट घेतोय यावी सावत असं बॅटवर आले नाहीये लॉंग ऑफ क्षेत्रावर चेंडू डीप मध्ये चेंडूला फील्ड केला जातोय एक धाव कंप्लीट केली जाते धाव संख्या 50 धावा कंप्लीट होत आहेत आर्यन 11 या संघाच्या आपण पाहतोय 50 धावा कंप्लीट झालेल्या आहेत आणि टाळ्यांचा आवाज येतोय कारण की अख्खा भादवा टेमगरपाडा खेलेगा या लीगचा शेवटचा अंतिम मेगा फायनल आपण पाहतोय हरी जोशी राइट ऑन द विकेट सामना करते फलंदाज सागर पवार यावेळी पुन्हा एकदा हवेमध्ये चेंडू आहे शतरक्षक येत चेंडू काले आणि कोणत्या प्रकारचा इथे चुकी पाहायला मिळत आणि झेलच्या स्वरूपात फलंदाज बाद होतोय प्रत्येक गोड्याने कोणत्या प्रकारची चुकी केली नाही अतिशय सुंदर अशी झेल पाहायला मिळाली आणि फलंदाज बाद होतोय सागर पवार ये रिप्ले दाखवला जात आहे प्रिन्स मोहन यांच्या माध्यमातून ऑफ स्टंपच्या चेंडूला ऑन साइड क्षेत्रामध्ये मिड विकेट क्षेत्र क्लिअर करण्याचा प्रयत्न केला होता मात्र अतिशय सुंदर अशी झेल पाहायला मिळाली प्रतीक गोरे यांच्या माध्यमातून न्यू मॅन विजय वाडील नवीन फलंदाज येतोय ग्राउंड मध्ये मात्र स्ट्राईक वर बालातरे कॅप्टन नॉक खेळताना आपल्याला पाहायला मिळतंय बालातरे आज संघासाठी आपण पाहतोय बालातरेने 100% दिलाय गोलंदाजीमध्ये त्यानंतर फलंदाजीमध्ये हे पाहू शकता आपण या चेंडूनंतर आम्ही दाखवतो व्ह्यू एक अतिशय चांगला आहे पुन्हा एकदा बालातरे याच्या बॅट मधून स्क्वेअर लेग क्षेत्राच्या बाहेर जाणारा खणखणी षटकार बालातरे ब्रँडेड A1 क्वालिटीचा हा षटकार बड़ा बैट्समैन कौन है बड़ा कैप्टन कौन है ये समझा दिया बाला तरे ने थैंक यू धाव संख्या झाली आहे धाव पलकावर 56 धावा संदेश यस या आपण पाहू शकता आमचे दादो शरद दादा म्हात्रे त्याचबरोबर नरेशजी म्हात्रे गणेशजी पाटील आणि योगीजी गुळवी आमचे दादो या चारही खूपच फेमस झालेल्या आहेत या स्पर्धेच्या माध्यमातून कारण की योगेश गुळवी यांचा आपण संघ बघितला होता हर्षित इंटरप्राइजेस संघ जयदुर्गा बी संघाकडून गणेश पाटील यांना खेळताना बघितलं होतं आपण आणि नरेश म्हात्रे यांचा संघ आपण हर्ष इंटरप्राइजेस संघाला बघितलं होतं आणि या संपूर्ण स्पर्धेमध्ये ज्याच्या माध्यमातून ट्रॉफीज देण्यात आलेल्या आहे शरद दादा म्हात्रे को देखिए बहुत फ्रेश लग रहा है ऐसा लग रहा है कि पूरी नींद करके पहुंचे हैं यहां पर अगदी बरोबर धाव संख्या झाली आहे 56 धावा 56 रन जाऊया पुन्हा एकदा मॅच कडे कारण की गोलंदाजी मध्ये परिवर्तन होत आहे आणि कॉमेंट्री बॉक्स मध्ये व्हॉइस ऑफ ठाणे धन्यवाद संदेश हरीश को लगाया गया मरता क्या ना करता 9 रन चाहिए BTPL को जीतने के लिए आर्यन 11 को शंकर जूकर फैम टीम है पहली गेंद बहुत ही करारा ऑन ड्राइव
एक रन बनता हुआ स्कोर। बाबे सर तुम्हारा थोड़ा थांबवते, व्यासपीठावरून जे पैसे लावले होते बाळा यांनी आता षटकार मारला तर ते सगळे पैसे त्याला तसे तसे 6,500 भेटतील। संदेश 6,500 रुपए का सिक्सर और जीतने के लिए 8 रन, इन्हें दोनों हाथ में लड्डू अगर सिक्सर लगाया तो क्या बात है। डगआउट में सब खड़े हो गए हैं। हरेश बाला के लिए, ओ बहुत जोर से मारने की कोशिश और बोल्ड हो गए, गेंद ट्रिप करती हुई निकल गई। और फिर मैंने कह दिया था कि महंगा पड़ सकता है इस तरह का जुगाड़। तरी सुद्धा विजय पाटील यांच्याकडून बाळासाठी 500 रुपये आलेले आहेत, आपण नक्कीच देणार आहोत त्याला। कैप्टन नॉक खेलने के बाद आउट हुए। नारायण काकांनी देखील 500 रुपये जाहीर केलेत बाळातारेसाठी। 10 गेंदों में कितने रन चाहिए? 10-8 का इक्वेशन है, देखना है नए बैट्समैन कौन आते हैं बल्लेबाजी को। भावेश मात्रे को भेजा है पिंच हिटिंग के लिए, या तो दो गेंदों में काम तमाम करे या तो खुद आउट होके अपना पवेलियन में आराम करे। अगदी बरोबर सिद्दीक बाबे सर, इथे एक चांगली गोलंदाजी पाहायला मिळते हरीशच्या माध्यमातून, बाळा तरी याला बोल्ड केला आहे। चाल बड़ी अजीब है भावेश मात्रे की, कुछ खिलाड़ी हैं जिनके बाल काफी मशहूर हैं, कुछ की चाल मशहूर है। नहीं आजकल बालों पे तो बहुत खर्चा हो रहा है। शानू राजपूत हमारे बीच है, कट करने की कोशिश, बढ़िया गेंद, क्या कैच छूटा, रन तो पूरा किया वहां पर, देखने अंपायर का कोई इशारा नहीं। ये जीवनदान मिला है भावेश मात्रे को। हरेश अभी भी कोशिश कर रहे हैं, अभी भी मैच को छोड़ा नहीं है, यही बड़े खिलाड़ी की निशानी है। 9-7, ये देखिए बल्ले का चुंबन लेकर नीक एज ऑफ द बैट, ब्रश करके गई थी गेंद। 9-7 का इक्वेशन, हरेश ओ इसकी कमी रह गई थी, नो बॉल और 5 रन और फ्रीट। हरेश के एक गेंद ने सब कुछ डुबा डाला। ये देखिए अब कितने रन चाहिए, 2 रन और वो भी फ्रीट। बाबे सर कोई भी अंदर नहीं आएगा। एक क्या बात है, विजय पाटील साठी एक सुवर्ण संधि आलेली आहे। टाइटन हॉस्पिटल आणि वेदांत हॉस्पिटल चे शानू राजपूत यांच्या माध्यमातून एक गिफ्ट आहे आणि 1,000 रुपयाचा पारितोषिक आहे जर हा षटकार मारून सामना जिंकला तर। ओ ये भी पैसों के चक्कर में फंस गए, लेकिन फ्री इट्टा वो भूल गए थे, चले थे वो देखिए विकेट कीपर प्रहलाद भी तो समझे कि बैट्समैन आउट है, सिर्फ अंपायर कैलाश ने उंगली नहीं उठाई। ये लहान फनी अजून सामना समाप्त झाले नाहीये, लहान मुलाने ग्राउंड मध्ये जायचे नाहीये, ग्राउंड च्या बाहेर निघायचे लहान मुलानो, कोई अंदर नहीं आएगा। इस मरतबा इन्होंने आसमान में तान दिया, फील्डर है आउट, कोई अंदर नहीं आएगा। हा डायलॉग आयपीएल मध्ये खूप लोकप्रिय झाला होता सिद्दीक भाबे सरांचा। एक ओवर में कितने जय साहेबा, देखिए मुझे कहने में जब तक के मैच का रिजल्ट ना है कोई भी अंदर नहीं आएगा। भावेश मात्रे यांनी जर षटकार मारला तर लगेचच आपल्याला 1,000 रुपयाचं पारितोषिक आहे। बिल्कुल, लेकिन दोन बॅट्समन आणि स्पेशल गिफ्ट शानू यांच्याकडून आहे आणि 1,000 रुपये म्हणजे तब्बल 2,000 रुपये। दो बॅट्समन पैसों के चक्कर में आउट हो गए हैं। बराबर बराबर। और आपने देखा आयपीएल में वेस्ट इंडीज के खिलाड़ी क्या खेलते हैं, लेकिन वेस्ट इंडीज की टीम जब दूसरे देश के सामने रहती है तो क्या करते हैं। अगदी बरोबर सिद्दीक भाबे सर, इथे मात्र भावेश मात्रेसाठी एक सुवर्ण संधी आहे, एक षटकार आणि 2,000 रुपये पारितोषिक, देखना ये भी सिक्सर लगाते हैं या नहीं। बल्ला तो बहुत मजबूत पकड़ा है, हरेश
ओ सेंसिबल क्रिकेट, बल्ले के मुंह को खोला, गेंद चार रनों के लिए और आर्यन इलेवन चैंपियन विनर, बीटीपीएल विनर आर्यन भादवाड़। कांग्रेचुलेशन शंकर जुगर एंड ऑल टीम। ए स्टंप घेऊन या, स्टंप घेऊन या। भादवाड़ टीम कर पड़ा प्रीमियर लीग खेळू चला। थैंक यू दीपेश भावेश मात्र साठी माननीय नरेश मात्र साहेबांनी 500 रुपये घोषित केलेले आहेत। हा विनिंग चौकार त्याच्या बॅट मधून आलेला आहे। खूप खूप अभिनंदन शंकर जुकर एंड कैप्टन बाला तरे, अभिनंदन भावेश मात्रे। डीजे ऑन फायर। फाइनल के मैन ऑफ द मैच खिलाड़ी है द मैन लीडिंग फ्रंट, बाला तरे इज द मैन ऑफ द मैच। थैंक यू सो मच सिद्धिक भावे सर। आपण आता मात्र मनोहर तरे सरांकडे जाणार आहोत। नक्कीच, आता स्टेज वरचे मॉनिटर ऑन करा, ग्राउंड मधले आवाज कमी असला चालेल, स्टेज वर पाहिजे। बीटीपीएल भादवाड टेमकरपाडा प्रीमियर लीग 2020 प्रथम वर्षातील ही स्पर्धा या ठिकाणी संपन्न झालेली आहे आणि सर्व 8 च्या 8 संघ मालकांच्या ज्या टीम होत्या त्या सर्वांनी गेले 3 दिवस सर्वोत्कृष्ट परफॉर्मन्स दाखवला। एक मिनिट थांबतो मनोहर तरे सर, मी सर्वांना विनंती करतोय ज्या ज्या संघाच्या खेळाडूंनी या स्पर्धेमध्ये भाग घेतलेला आहे सर्वांनी समोर यायचंय आणि या स्पर्धेमध्ये योगेश गुलबी साहेबांच्या माध्यमातून प्रत्येक षटकामागे हॅट्रिकच्या 500 रुपये पारितोषिक होता। जी रक्कम उरली होती ती योगेश गुलबी साहेबांनी या स्पर्धेसाठी दिलेली आहे। क्या बात है। हा गार्डन असू दे, वाजव डीजे, कम ऑन डीजे। आर्यन इलेवन संघाला थोडासा डान्स करून दे, कारण सीझन 1 चॅम्पियन शंकर जुकर फॅम टीम आर्यन इलेवन कॅप्टन बाला तरे। तोंडा भरी बाला तरे हा व्यास मन भारी